नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भागवत डवळी स्वागत करतो आपल्या या डी एज्युकेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत वर्ग आठवीचा सराव संच पाच पॉईंट एकमधला हा पाचवा प्रश्न जे आपल्याला विस्तार सूत्राच्या सहाय्यानं आपल्याला सोडवायचे आहे तर हा तीन एक्स प्लस चार वाय आणि दुसऱ्या कंसात तीन एक्स प्लस, प्लस पाच वाय हा आपल्याला कोणत्या सूत्राने सोडवायचा की वरती सूत्र दिलेलं आहे एक्स प्लस ए एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्सचा स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट एक्स प्लस बी त्याला इन टू एक्स प्लस ए बी या सूत्रानुसार आपल्याला काय सोडवायचं आहे आता या सूत्राचा विस्तार कसा होतो अशा पद्धतीनं त्याच पद्धतीनं आपल्याला या संख्यांचा देखील काय करायचा आहे विस्तार करून आपल्याला सोडवायचा आहे तर सर्वप्रथम आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती दिलेली आहे ते समजून घ्या इथे एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे तीन एक्स एची व्हॅल्यू दिलेली आहे चार वाय एक्सची व्हॅल्यू तीन एक्स बीची व्हॅल्यू पाच वाय म्हणजेच काय आपल्याला ज्या गणितामध्ये एक्स असेल तर त्या ठिकाणी काय असणार आहे तर तीन एक्स सोडवताना ज्या ठिकाणी ए असेल सूत्रामध्ये तर तिथे ठेवायचं आपल्याला चार वाय आणि ज्या ठिकाणी बी असेल तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे पाच वाय आणि या सूत्राच्या आधारे आपल्याला तर समोरचं गणित सोडवायचं तर कसं सोडवायचं आहे सर्वप्रथम गणित जशास तसं लिहून काढा तीन एक्स प्लस चार वाय आणि दुसऱ्या कंसात आहे 3x plus 5y, एक्स एक्स तीन एक्स B, प्लस पाच वाय ठीक आहे आता आपल्याला सोडवा एक्सचा स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर म्हणजे काय तीन एक्सचा स्क्वेअर ठीक आहे त्यानंतर अधिक जशास तसं कंसामध्ये काय दिलं आहे ए प्लस बी म्हणजे काय ए आणि बीची काय बेरीज म्हणजे चार वाय आणि पाच यांची काय करायची बेरीज चार वाय प्लस पाच वाय कंस बंद त्याला इंटू काय आहे एक्स म्हणजे त्याला गुणिला तीन एक्स आणि त्यानंतर अधिक ए बीचा गुणाकार चार वाय आणि पाच वायचा गुणाकार तर याला काय करा सर्वप्रथम कंसामध्ये टाका जेणेकरून आपल्याला नंतर क्रिया करायला समजेल ए बी म्हणजेच चार वाय इंटू पाच वाय ठीक आहे मग आता सोडवा तीन एक्स वर्ग म्हणजे तीनचा वर्ग आणि एक्सचा वर्ग तीनचा वर्ग होईल नऊ आणि एक्सचा वर्ग काय होईल एक्स वर्ग अधिक जशाच तसं सर्वप्रथम कंसातली क्रिया सोडवा चार आणि पाच किती होईल तर होईल नऊ वाय त्याला इंटू काय आहे तीन एक्स ठीक आहे मग अधिक चार वाय इंटू पाच वाय चार गुणिले पाच होईल चार पंच वीस आणि वाय वायचा गुणाकार होईल वायचा वर्ग समजला चारचा पाचचा गुणाकार चार, चा चार पंचवीस वाय वायचा म्हणजे वायचा वर्ग आता या ठिकाणी हे जसेच तसे नऊ एक्स वर्ग प्लस आता येथे काय आहे नऊ वाय आणि तीन एक्सचा काय गुणाकार म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचा संख्या संख्यांचा गुणाकार करायचा आणि चल तसेच तसे समोर लिहा त्रिक होतील सत्तावीस वाय आणि एकचा गुणाकार होईल एक्स वाय म्हणजेच सत्तावीस एक्स वाय आता अधिक जशास तसं काय क्रिया आलेली आहे वीस व्हायचा वर्ग अशा पद्धतीनं आपण हे प्रश्न सोडू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न सोडवायला कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्यासोबतच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन चालू करा जेणेकरून पुढील व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर सोडूया आपण आता पुढील प्रश्न कसा सोडवायचा हे देखील पुढील व्हिडिओमध्ये समजून घेऊया